हॅलो फ्रेंड्स, मॅडगाय लॅब्स द गव्हर्नमेंट जॉब ॲपमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या जॉबसाठी तुम्ही इलिजिबल आहे ते आपण ह्या ॲपद्वारे कसे बघणार आहोत तर ते मी सांगणार आहे. सर्वात आधी डेली फीट टॅबमध्ये व्ह्यू इलिजिबल जॉबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही ज्या ज्या एक्झामसाठी इलिजिबल आहात तो पेज समोर येईल. तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये भरलेल्या तुमच्या माहिती अनुसार तुम्ही ज्या परीक्षेकरिता एलिजिबल आहे ती संपूर्ण परीक्षेची यादी ह्या पेजवर तुम्हाला भेटेल. तर सर्वात आधी इथे जर तुम्ही टेस्ट दिलेल्या नसतील तर ट्रॅकर टेस्ट तुम्हाला फिनिश आधी करायची आहे. आणि त्यानंतर यापैकी तुम्ही ज्या ज्या एक्झामसाठी इलिजिबल आहे त्याची यादी तुमच्या समोर आहेच. आणि त्यापैकी तुम्हाला कोणत्या परीक्षा द्यायची आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. फॉलो केल्यानंतर त्या परीक्षे संबंधित कोणते पद आहे, किती सॅलरी, जे काही माहिती असेल ते तुम्हाला इथे दिसेल. इथे हे फिल्टर बटन आपण क्लिक केलेले आहे. फिल्टर बटनवर क्लिक केल्यानंतर जॉब फिल्टर ऑन करू शकता. जॉब फिल्टरमध्ये तुम्ही सॅलरीच्या हिशोबाने, परीक्षेची तयारीच्या, एज्युकेशनच्या हिशोबाने तुम्ही हे फिल्टर सर्व तुम्ही ऑन करू शकता. अप्लाय फिल्टर केल्यानंतर तुम्ही जे काही एक्झाम सॉर्ट केलेले आहेत त्याच परीक्षा तुमच्या एक्झाम एलिजिबिलिटी यादीत दिसणार आहे. फिल्टर ऑन केल्यानंतर एक्झाम मध्ये पोस्ट वाईज डिटेल सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे. आणि ज्या एक्झामची तुम्हाला संपूर्ण विवरण बघायचे आहे त्या एक्झाम वर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर एक्झाम इन्फो तुमच्या समोर येईल. एक्झाम इन्फो मध्ये एक्झामची ऍप्लिकेशन कधी येते किंवा एक्झामची लास्ट डेट कधी असणार आहे, एक्झाम आणि एक्झामचं ऍडमिट कार्ड कधी येते किंवा एक्झाम कधी आहे त्यासंबंधी जी काही लेटेस्ट अपडेट इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्या समोर दिसेल. एक्झाम इन्फोमध्ये परीक्षेचे टप्प्यानुसार विवरण व अभ्यासक्रमाची यादी सुद्धा दाखवली जाईल. तर व्ह्यू कोर्स केल्यानंतर परीक्षेसंबंधित जो कोणता कोर्स ह्या ॲपमध्ये अवेलेबल असेल तो तुम्हाला दिसेल. आणि कोर्स डिटेल पेज समोर आल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या एक्झाम संबंधित जितकेही फ्री आणि पेड बॅचेस असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल. यादी दिसेल आणि कोर्स सिलेक्ट केल्यानंतर कोर्सचे जे विवरण पृष्ठ असेल त्यावर परीक्षेचे बॅचेसचे विवरण दाखविले जातील ज्यात तुम्ही प्रवेश घेऊ शकता.